नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपल्याला पारंपरिक पद्धतीने जात्यावरती गहू भरडून त्याची लापशी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे। इथे मी 1/2 किलो गहू घेतलेली आहेत, ती स्वच्छ करून निवडून घेतलेली आहेत। ती आता आपण जात्यावरती थोडे थोडे करून भरडून घ्यायची आहे। तुमच्याकडे जर जातं नसेल तर तुम्ही मिक्सरवरती भरडून घेतलं तरी पण चालेल, नाहीतर मार्केटमध्ये रेडीमेड लापशीचा रवा मिळतो तो आणून केला तरी पण चालेल। आमची आजी अशीच गव्हाच्या कण्या करायची, लापशी करायची, ती जात्यावर भरडूनच करत असायची। तेच मी तिची रेसिपी तुम्हाला सांगणार आहे। आपण असं थोडं थोडं टाकून जात्यावरती भरडून घ्यायचं आहे। हे बघा, आपलं आता भरडून झालेलं आहे। माझ्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। आता हे आपलं भरडून झालेलं आहे आणि आपण आता हे चाळून घ्यायचं आहे। चाळलेला वरचा जो भरडा असतो त्याची आपल्याला लापशी बनवायची आहे आणि खाली चाळणीतून खाली गळालेल्या रव्यासारखं बारीक आहे पीठ, त्याचे तुम्ही उपीट करू शकता, गोड रवा करू शकता। त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, ते आपल्या शरीरासाठी उपयोगी आहे, म्हणून आपण त्याचा उपीट करा, रवा करा, काही करा। आता आपण हे एक वाटी लापशीचा रवा तयार केलेला घेतलेला आहे, 1/2 वाटी गूळ घेतलेला आहे आणि बदाम काजूची तुकडे घेतलेली आहेत, वेलची जायफळची पूड आहे। हे आता आपण 1 चमचा तूप घालून आपल्याला हे भरडा भाजून घ्यायचा आहे। हा भरडा आता आपण मंद गॅसवर हळूहळू आपल्याला उलथण्याने हलवून भाजून घ्यायचा आहे, खरपूस असा भाजून घेऊया। हे बघा, आपलं आता भाजून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता एका कुकरमध्ये आपल्याला ज्या वाटीने रवा घेतलेला लापशीचा त्याच वाटीने 2 वाट्या पाणी घालायचं आहे। पाणी उकळल्यानंतर आपण तो रवा घालून घेणार आहोत आणि हलवून घ्यायचा आहे आपल्याला। त्यामध्ये आता आपल्याला 1/2 वाटी गूळ घेतलेला आहे, तो गूळ घालायचा आहे आणि सगळं एकत्र करून मिक्स करूया। वेलची पावडर आणि जायफळ पावडरची आपल्याला पूड घालायची आहे आणि 1 चमचा आपल्याला तूप घालायचे आणि बदाम काजूचे तुकडे घालायचे आहेत। हे सगळं मिक्स करून घ्यायचे आणि आता आपण 1 चमचा तूप घालणार आहोत। हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। हे बघा, आपलं आता सगळं मिक्स झालेलं आहे आणि आपण कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। ही लापशी लग्नाकार्यामध्ये पण आधीच्या काळात लग्नाकार्यामध्ये करायचे लोक, तशीच लापशी मी तुम्हाला करून दाखवणार आहे। ही बघा, आपली आता लापशी तयार झालेली आहे। आता एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊया। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली जर आवडली असेल तर कमेंटमध्ये कळवा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।